माझे नाव वेदांत रितास बोराडे, इयत्ता दुसरी, जिल्हा प्राथमिक शाळा गुणाट, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघर्ष, तालुका हवेली आयोजित आदर्श ऑनलाइन वाचन स्पर्धा। आज शनिवार सकाळची शाळा ससोबा लवकर उठला, शेपटी फुगवून आळस देत ससोबा म्हणाला, अगं आई सकाळ झाली, तू कामाला लागली खाऊ आणायला, बाबा बागेत गेले तरी अजून सूर्य कसा नाही उगवला, कसा प्रकाश नाही पडला, अजून रात्र आहे का ग आई? आईने ससोबाला जवळ घेतले आणि खुदकन हसत ससोबा म्हणाला, अग आई तू तुझ्या मिशा तोसतील ग मला, तुटतुड शेपटी हलवत आई प्रेमाने म्हणाली, अरे 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 वेडुल्या, एक तर ससोबा कान ताट करून ऐकू लागला, आई सांगू लागली, आता आकाशात भरून आले आकाश, काळे ढग आलेत, आता प्रकाश पडेल, चमचमणाऱ्या विजेचा आवाज येईल, गडगडणाऱ्या ढगाचा मग आवाज येईल, पाऊस गारेगार रिमझिम पाऊस, तडतड पाऊस, मुसळधार पाऊस, कोबी आणि गाजर घेऊन बाबा बागेतून येत होते, ससोबा शेपटी ताठ करून जोरात धावत सुटला पहिल्या पावसाची झिमझिम बाबांना बातमी त्याला सांगायची होती, तो इतक्यात वीज चमकली आणि झाला की गडगडात, ससोबा इतक्यात चटकला की धाडकन बाबांवरच अपटला, काही बोलताच येईना, पावसाची वाजूला लागला ससोबाला इतका आनंद झाला की त्याला
याला काही बोलताच येईना। बाबाला त्याने खट्ट मिठी मारली। आई आई घरी वाटच पाहत होती। घरी तू घरी येताच ससुबा आईला घेऊन